देवतेचे एक मंदिर पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी गावच्या सीमेवरती तर एक मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील निगोज गावच्या सीमेवरती वसलेलं आहे. ही दोन्ही मंदिरं कुकडी नदीच्या तीरावरती वसलेली असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुका मातेचं मळगंगा हे रूप आहे. याच ठिकाणी मळगंगा देवीचा कुंड आहे. या कुंडावरती जगप्रसिद्ध असं रांजन खळग आहे. या रांजन खळग्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंद असल्यानं या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंड पर्यटन क्षेत्र म्हणल्यानंतर निश्चितपणानं आठवण येते ती की पारनेर तालुक्यातलं निघोजगाव आणि शिरूर तालुक्यातलं टाकळे आजीगाव ह्या दोन्ही गावांच्या अगदी टोकाला मध्यभागी या ठिकाणी रांजन खळगी म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि यामध्ये माता मळगंगेची दोन्ही देवस्थानं ही जगप्रसिद्ध आणि अत्यंत भाविकांच्या अपेक्षेला या ठिकाणी पावन होणाऱ्या दोन्ही माता मळगंगा आहेत. बऱ्याचशा दिवसापासून या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातून लांबून लांबून लोक या ठिकाणी या माता मळगंगेचा आशीर्वाद घेण्याकरता चैत्र महिन्यामध्ये या ठिकाणी अष्टमीला या ठिकाणी यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये बरेचसे हजारो भाविक या ठिकाणी येऊन लाखो भाविक आता या ठिकाणी यायला लागलेले आहेत. पर्यटन क्षेत्रामध्ये त्या दर्जा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पर्यटन क्षेत्रामध्ये त्यांचं एक ग्रीनिश बुकात नोंद आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला देवीला हळद लागल्यानंतर चैत्र शुद्ध अष्टमीला मळगंगा देवीची पुणे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. यात्रेच्या दिवशी निघोज गाव मध्ये बारवेद रात्री 12 वाजता घागर निघते. या घागरेची गावामधून कुंडापर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून ती घागर पुन्हा बारवेमध्ये विसर्जित केली जाते. आणि या ठिकाणी अष्टमीला यात्रा चालू होते आणि अष्टमीच्या रात्री पहाटे घागर निघते. त्या घागरेची मिरवणूक केली जाते निघोज या गावी आणि टाकळी हाजी या ठिकाणी नवमीला तमाशा भरवला जातो आणि दशमीपर्यंत ही यात्रा चालते. ह्या यात्रेमध्ये 4 ते 5 लाख भाविक ह्या ठिकाणी यात्रेला येतात आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय एकदम व्यवस्थित केलेली आहे. ह्या मळगंगे देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा असल्यामुळे लांब लांबून लोक इथं दर्शनासाठी पर्यटनासाठी येतात. धूम्राक्षस नावाच्या दैत्यानं शिवाची आराधना करून देवांना सोळो की पळो करून सोडलं असताना सर्व देवांनी मळगंगा मातेचा धावा केला. मळगंगा मातेनं चिंचोली इथल्या डुम्या डोंगरावरती धूम्राक्षसाचा वध केला आणि निघोज या ठिकाणी देवीनं वास्तव्य केलं अशी आख्यायिका आहे. हेमंत चापुडे, महाराष्ट्र वन, शिरूर.